नमस्कार शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे या जिल्ह्यांना तात्काळ दिले जाणार आहे अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे काय माहिती असणार आहे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा पूर्ण तुम्हाला समजून येणार आहे मित्रांनो अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाई अनुदानाचे तात्काळ वितरण करावे मंत्री शंभुराज देसाई यांच्या माध्यमातून एकतीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला सर्व समजून येणार आहे व्हिडिओ जर तुम्ही अर्धवट पाहिला तर तुम्हाला, तुम्हाला समजून येणार नाही मित्रांनो या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईच्या अनुदानात वितरणाबाबत आढावा घेऊन नुकसान भरपाईच्या अनुदान वितरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याबाबत मंत्री शंभूराज देसाई यांनी निर्देश दिले आहे सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी देण्यात आलेल्या निधीचे वितरण करण्याबाबत पालकमंत्री श्री देसाई यांनी आज मंत्रालयात बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते मित्रांनो सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी सततच्या पावसामुळे काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्याबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली पंच पासष्ट मिमीपेक्षा कमी परंतु सतत पडणाऱ्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई देण्याबाबत निकष ठरवण्यासाठी नियोजन विभागाच्या प्राधान्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे या समितीने निकष तयार केल्यानंतर सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईबाबत निर्णय घेतला जाईल असे मंत्री देशाई यांनी यावेळी स्पष्ट केले मित्रांनो या बैठकीला आमदार दीपक चव्हाण अप्पर मुख्य सचिव नितीन करियर तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे संबंधित अधिकारी उपस्थित होते मित्रांनो कारण आपल्या चॅनलवरती विविध जिल्ह्यातून लाभार्थी आहेत शेतकऱ्यांना प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना माहिती देणं गरजेचं आहे तुमच्या जिल्ह्याविषयी काही अपडेट आल्यानंतर सर्वप्रथम आपण अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सहा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र